सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी, नमस्कार, मी रोहिणी। सीके मराठी मध्ये आपले स्वागत आहे। चला पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नांदेडमध्ये गाडीपुरा भागात गँगवॉर, गोळ्या झाडून एकाची हत्या। नांदेड शहरात गँगवॉरचे प्रमाण वाढले असून आज दिनांक 20 रोजी सायंकाळी 7 वाजता दुचाकीवरून आलेल्या 6 युवकांनी विक्की दशरथ ठाकूर याच्यावर नांदेड शहरातील गाडीपुरा भागात रेणुका माता मंदिराजवळ येऊन अगोदर 3 गोळ्या हवेत झाडल्या व 1 गोळी विक्की ठाकूरच्या डोक्यात लागल्यानंतर त्याला खाली पडून तलवारीचे वार केले असल्याची माहिती समजते। या हल्ल्यात विक्की ठाकूरचा जागीच मृत्यू झाल्याचे समजले आहे। घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधीक्षक डॉक्टर सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक प्रमुख आणि अनेक पोलीस अंमलदार घटनास्थळी हजर झाले। रात्री 8:30 मयत विक्की ठाकूरचा मृतदेह वैद्यकीय परीक्षणासाठी पाठवण्यात आला। काही जणांनी सांगितले की काळे कपडे घातलेले 3 युवक होते, 2 युवकांनी पांढरे कपडे घातले होते। विक्की ठाकूर बाबतची माहिती घेऊन त्याच्यावर हल्ला करण्यात आला आहे असे त्या घटनेवरून दिसते। जवळपास 1 वर्षापूर्वी विक्की चव्हाण नावाच्या एका युवकाचा खून झाला होता। त्या प्रकरणात कैलास बिघानिया हा मुख्य आरोपी आहे। त्याच्यासोबत जवळपास 15 जणांना अटक करण्यात आली आहे, ते सध्या तुरुंगात आहेत। विक्की ठाकूर हा विक्की चव्हाण याचा जवळचा मित्र आहे। कैलाश बिघाणिया आणि विक्की चव्हाण यांच्या आपसातील द्वंद्व बऱ्याच दिवसांपासून सुरू होते, त्यातून विक्की चव्हाणचा खून झाला। आता कैलाश बिघाणिया तुरुंगात आहे, तरी पण त्याच्या मित्रांनी विक्की ठाकूरचा खून करून दुसरा खून केला आहे। एकूणच आज झालेला गोळीबार म्हणजे शहरात बंदुका सहज उपलब्ध आहेत। सीके मराठीसाठी वर्षा घडबळे, नांदेड।